पंढरपूर वारी म्हणजे आनंद, उत्साह, ऊर्जा आणि सकारात्मकता। माऊलींचा पालखी सोहळा ज्या ज्या गावामधून मार्गक्रमण करतो त्या गावामध्ये जणू दिवाळी साजरी होते। अनेक गावांमध्ये जत्रा लागतात। माऊलींचा सोहळा आज सासवड मार्गावर असणाऱ्या वडकी गावामध्ये थांबला होता। तिथे भरलेल्या जत्रेतून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहूयात। जय हरी विठ्ठल। मी माऊलींच्या पालखीसोबत चालतोय आणि आता पालखी सासवडच्या दिशेने सुरू आहे। आपण या ठिकाणी बघताय, म्हणजे मी जसं म्हटलं मागेही की आनंदाचे डोही आनंद तरंग, माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चालताना वारकऱ्यांची जी स्थिती असते ती स्थिती अशाच प्रकारची असते। गावागावांमधून ज्यावेळेला पालखी जाते माऊलींची, त्यावेळेला अनेक ठिकाणी मेळे लागतात, यात्रा होतात। आत्तासुद्धा मी अशाच एका मेळ्यामध्ये आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय की कशा पद्धतीनं या ठिकाणी उत्साह आहे। हा मेळा आहे आणि या मेळ्यामध्ये माऊलींचे वारकरी, गावातली लोक, या संपूर्ण आपण असं म्हणूया की पालखी सोहळ्यासाठी आलेली जी महाराष्ट्रातली तमाम मंडळी आहेत। किती दिवस तुम्ही हे तयारी सगळी करता? ही 8 दिवस अगोदरपर्यंत तयारी करतो आणि माऊलींची पालखी आता इथून जाणार आहे। तर इथे ही सगळी जी लोक येतात हे वारकरी पण असतात आणि सगळे बसणारे पण येतात। खूप छान उत्साह आहे, दरवर्षी आम्ही असतो। किती वर्ष करताय? 12 वर्ष झाले आम्ही इथे। नात्यापोत्यापर्यंत आम्ही असतो। प्रत्येक गावागावात तुम्ही हे लाभत? छान। प्रत्येक गावागावामध्ये या मेळ्यांचं आयोजन केलं जातं। तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे जो हा मुख्य रस्ता आहे हा पालखी प्रवासाचा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावरूनच माऊलींची पालखी ही सासवडच्या दिशेने निघालेली आहे। खेळला का तू याच्यामध्ये? सगळ्यात खेळलं। कुठे कुठे खेळला? ते खूप छान आहे सगळं। पण बसला होता? हा, खूप छान आहे सगळं। तुम्ही पण बसला होता का त्या पालखीला? नाही। निकिता तानाजी सातपुते। हा, कुठून आली? आम्ही इथलेच आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर संपूर्ण या वारीमध्ये अशी कुठलीच गोष्ट नाहीये की जी उपलब्ध नसते। जे जे म्हणाल ते या वारीच्या मार्गामध्ये आपल्या सगळ्यांना उपलब्ध असतं। त्यामुळे हा जो सगळा सोहळा आहे हा सोहळा आनंदाचा आहे आणि हा सोहळा ऊर्जेचा आहे। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी सासवडहून। संत ज्ञानोबांची, तुकोबांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने आता रवाना झालेली आहे।